उसे सरकारी विजय से वैसे भाषे ज्यादा खासदार म्हणून आपण मोठ्या वर्षाने विजय केला. ते धैर्य सिंग वैसे भाषे अशा विधानसभेचे आपल्या भागाचे उमेदवार श्रीयुत अभिजित साठी महिचे उमेदवार राजू खरे, माझे उमेदवार उत्तम जानकर, भूषण सिंह होळकर, उमेश पाटील, लक्ष्मणराव ढवळे, संजय कोकाटे, भारतरत्न पाटील, नितीन कापसे, ज्योती कुलकर्णी, नागेश पाटे आणि राजप्रसादचे सगळे सहकारी मित्र. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हा लोकांशी बोलावं आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांचे विजय करावं ही विनंती करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. या निवडणुकीकडे देशाचा लक्ष, लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली होती की महाराष्ट्राचं चित्र देशाच्या पातळीवर चांगलं करायचं असेल तर मोठ्या भावावर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे खासदार निवडून द्यायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली. मला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये धैर्यशील वैद्यांच्या संख्या तरुण कार्यकर्ता याला मोठ्या वर्षांची विजय केला. सोलापूरची शिंदेवी, शेजारची वाराणसीची शिंदेवी, उस्मानाबादची शिंदेवी, या महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 3 जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराचं निवडून दिल्या त्याचा परिणाम आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्राचे कुठलेही प्रश्न आले तर एकजुटीने त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या सरकारांच्या साठी त्याचं 100% श्रेय तुम्हा लोकांचं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला लोकांना मी धन्यवाद देतो. ही झाली लोकशाहीची निवडणूक. उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घ्यायचा. गेली 5 वर्षे त्याचे 16 काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजपवाले असोत व देवेंद्र फडणवीस असोत की आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय, कोणते खर्च सोडवले. मी तर सगळ्या खोलात जाते पण फक्त 2-3 विषय. एक महत्वाचा प्रश्न या समाजातल्या स्त्रियांची स्थिती यांच्या राजनीतीमध्ये काय, युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं. या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्यावरचे अत्याचार या 3 वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असेल. ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या संदर्भात तक्रार नोंदली अशी किती त्याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये 67381 प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराच्या तक्रारी. याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये 5 उमेदवारांच्यावर अत्याचार होतो. एका बाजूला अत्याचाराचं चित्र महाराष्ट्राच्या
अनेक म्हणजे स्त्रिया वगैरे या वेळी फसतायत, त्या कुठे गेल्या, कुणी फरवल्या याची माहिती नाही. आणि याची माहिती गोळा केल्याच्यानंतर ज्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या त्याची माहिती ही घेतल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 64,000 मुली आज बेकुत आहेत. या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही, मुलींचा पत्रा लागत नाही. अशा राज्यकर्त्यांना सत्यवसाचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे. दुसरा वर्ग तरुणांचा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखानदारी काढली, सहकारी संस्था उभ्या केल्या, शिक्षणाच्या संस्था उभ्या केल्या, कॉलेजेस काढली, हजारो मुले शिकली, पदवीला झाली, पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते? नोकरीच्या साठी वनवाय घेते, जाईल तिथे अर्ज देतात. हजारो मुलं आज नोकरीच्या साठी हिंसाय. महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडी दिली त्या आकडेवारीनुसार 62,00,000 मुलं आज नोकरीपासून बाहेर आहेत, नोकरीसाठी अर्ज करतात. आज तरुणपिढीची ही अवस्था आहे. आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा, काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासाठी भाव आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय झाला. गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचे आकडे गोळा केल्याच्यानंतर काही हजार आकडे मिळतात. आम्ही चौकशी केली की आत्महत्या का होत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, मला माहिती समजली. मी स्वतः त्याच्या घरी गेलो, विचारलं, चौकशी केली, आत्महत्या का केली. तो कर्ता माणूस गेला, त्याची बायको विचारली होती, एक मुलगा होता एक मुलगी होती. बायकोला विचारलं, तिला रडणं आवडेना, तिच्या डोळ्याचं अश्रू थांबले ना. मी तिची समजूत काढली आणि तिला विचारले की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली, कारण काय शिसा. तिने एवढं सांगितलं, सोयाबीनच्या फाशीचं पीक घेतलं होतं, त्या पिकाच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं होतं, पीक सोन्यासारखं आलं, अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं. पीक गेलं पण सोसायटीचे पैसे हे काही गेले नाहीत, ते दुसऱ्या तसेच आहे. दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकाराकडे पैसे घेतले आणि पुन्हा ही पीक घेतली. कपाशीवर लाल्या नावाचा रोग पडला आणि सोन्यासाठी आलेली कपाशी ही उद्ध्वस्त झाली. पण ती सावकाराचे पैसे हे काही उद्ध्वस्त झाले नाही आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसांनी वसुलीच्यासाठी बँकेचा तगादा, वसुलीच्यासाठी सावकाराचा तगादा. सावकारांनी एक दिवशी येऊन घरातली बांधणी कुंडी काढली, तो ग्रस्त, तो मालक, तो रडायला लागला, तो सांगायला लागला, माझ्या आवडीचा पंचनाम झाला, मला जगायचा अधिकार नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाशी घेतली, घसा घसा झाला आणि आपला जीव सोडून गेला. काय त्या शेतकऱ्याची चूक होती? आज या देशामध्ये कष्ट करणार यांच्याबद्दल सरकार लगेची भूमिका घेणार असेल तर दुसरा फायदा राहिले नाही. या देशामध्ये मध्यंतरी आज जे प्रधानमंत्री मोदी त्यांच्या सरकारने देशाच्या 18 उद्योगपतींचे 16,000 कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं. 18 उद्योगपतींचं 16,000 कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर 5,000-10,000 कर्ज ते निसर्गाच्या लहरी भरावे, त्याला तुम्ही सहाय्य करत नाही. आणि त्याला सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आत्महत्याशिवाय रस्ता नाही. आणि मग निकाल हा घ्यायचा आपला की आत्महत्या करण्याच्या परिस्थितीकडे लगेची भूमिका घेणार आहे.
त्यांच्या अर्थात सरसा देशील. त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही, त्यांच्या अर्थात सरसा देशील. आणि तो निकाल घ्यावा लागेल. आणि तो निकाल दुसरा काही असू शकत नाही. उद्याच्या 20 तारखेला वचनाला जा, त्यावेळेला वचन जावायचं. कोणतं वचन जावायचं? तुझ्या विभागाला शेतकरी ते वचन द्यावा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं फावल या ठिकाणी टाका. आज मी माझ्याला आलो याच्याआधी अनेकदा आलो. तुमची गमतीची स्थिती यायचं. एक काळ असा होता की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्तव्य समजून मी मदत करत असे. मला आठवतंय मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो. तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं. खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं. 5 कोटीची रक्कम अशी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही. माझ्याला आल्याच्या नंतर बबनदादांना बघायचं आणि सांगायचं की इतक्या कृतीची रक्कम केंद्राने आमच्याकडे दिली, त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या. मी कधी निकाल घेतला नाही. त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी त्या रकमेची वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा ती. प्रश्न तो नाही, प्रश्न विश्वासाचा आहे. इथं विश्वास ठेवू शकतो असा माझा समज होता. पण मी हल्ली बघतो आमच्या हातातही सत्ता गेली, त्यानंतरचं तीच बघतो. आमच्या पक्षामध्ये फसवणूक झाली, त्यावेळेला खरा कोण, साथीदार कोण, जीवाभावाचा कोण याची परीक्षा अफवा घेतली गेली. आणि काय दिसतं मला, सगळं महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर मतदारसंघाचं जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाटाफुटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठेही फुटून जावं पण मी साथ देणार नाही. किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे. मला असं वाटतं पंढरपूरने असं केलं, माझाही असाच केलं. माझ्याच्या घरी कुठे गेला हे फसता झालं. चौकशी केली, विचारलं काही लोकांना, जवळच्या काही मित्रांना विचारलं, अरे झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं? नाही म्हणजे तुझी अडचण आहे. म्हणजे कशी अडचण? इंग्लिशची अडचण आहे. आता ही इंग्लिशची अडचण, इंग्लिशच्या अडचणीने पळून जायचं. मी तुम्हाला सांगतो, एक दिवशी मला ईडीची नोटीस आली. मला नोटीस आली कशासाठी? तर राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले म्हणून. वस्तुस्थिती काय होती? मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो. मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो. मी राज्य सरकारी बँकेतून 1 नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं. असा सण नोटीस आली. नोटीस आली या तारखेला हजर राहून सांगितलं. मी गेलो मुंबईला आणि सगळं की 11 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं. त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीच्या अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या ऑफिसात आले. मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. आणि म्हणजे मी काय म्हणतोय? त्यांनी मला नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो. नाही म्हणजे आमची चूक झाली. म्हणजे चूक झाली, मी येणार. त्यावेळी हात जोडतो पण तुम्ही येऊ नका. आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात जोडतायत आणि इथं आमच्या हागरी ईडीची नोटीस आल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फक्त सुद्धा लागला. याचा अर्थ एकच आहे, संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं
ते सोन देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाची भीती नाही. आमची भीती नसते. आमच्या हात जाकुद्या भयंकर असतात. कुणी आमच्यावर त्यांची तक्रारची नाही. एकही उदाहरण असं नाही माझ्या उद्देश की सोसायटीचं कर्ज कुणाच्या शिष्या नावाने मी काढले. सोसायटीचं कर्ज शिष्याच्या नाव काढून त्याचे पैसे मी उचलले. आणि असं जे करतात त्यांना भीती वाटत असते. काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली. म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं. मी असं म्हणलं अनेक वर्ष आपलं सरकारी चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू. आणि त्याचं कारण एकच होतं बबनदादाचं नाव माझ्याकडे असेल पण त्याही पेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराज तालुक्यातल्या जनतेने जी भरून भरून मतदान दिली आणि एक प्रकारचं विक्रमी मतदान तुम्ही लोकांनी केलं ह्याचा विषय मला कधी फायदा नाही. आणि त्या भावनेनं या ठिकाणी या कामावर लक्ष घातलं. आज हे आमचे म्हणजे कुठे गेली काय केली त्यांची तिकीट मागायला आले. एकदा नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकीटाची मागणी केली. मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू आणि तो विचार केल्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग. दुसरं काही तुमच्या दिसत होतं त्याच्याशिवाय नाही. पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात जोडत होते काही करून मला संधी द्या. मी एवढं सांगितलं उद्या संकट आलं ईडीची नुची झाली सीबीआयची नुची झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणार ना का पुन्हा फरून जाणार माहिती नसं ते काही बोलले नाही तुम्ही गेले का काही नाही. त्यांचं सांगायला लागले की 40 वर्ष मी तुमच्यावर आहे आणि 40 वर्ष माझ्यावर आहे याचा अर्थ तुम्हाला 40 वर्ष मी मदत केली. मी कशाची अवेज नसते. इथे जी जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला लक्ष घालण्याची तयारी मी ठेवली. सीना माझा उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला. असे अनेक कार्यक्रम आहेत त्यांच्या साखर कारखान्याला विठ्ठल सरकारीला विठ्ठलराव शिंदे सरकारीला जी काही मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला. जे जे प्रश्न सांगतील त्या प्रश्नाला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब संकटाच्या काळातसुद्धा बरोबर राहील. पण बघितलं प्रसंगाला एक कर्मला फळाला दुसरा माझ्याला फळला आणि आमची गमतीच आहे काय कशाचं समजत नाही. सहदिवस परिस्थिती कमी झाली तर हे फटके कुठं गायब होतात ह्याचं फटका लागत नाही. आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आलं तरी मजूच राहणार आहे. आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे त्यांच्यासाठी सत्ताची कानशीन पदाचा विचार करायचा. आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो सगळं जिल्ह्याचा करतो आहे. हा जिल्ह्याचा विचार करत असताना नाळशेर तालुक्यामध्ये उत्तमांचा विचार केला. आज विजयदादा असोत जयसी दादा असोत या सगळ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. आणि मला माहिती आहे एकदा त्यांनी शब्द दिल्याच्यानंतर मोठ्या वर्षाने उत्तर धरणाच्या ठिकाणी निवडून देता येईल. प्रश्नाला महत्वाचा काय करेल महत्वामध्ये आमच्या मनात होतं काही. आम्ही आत्तापर्यंत तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळा विचार त्यांच्याही दोषक्यात केला तेही काही वेगळं करायला लागले. कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या नशा प्रश्नाने मजबूत वादाचे उद्योग केले.
त्यांनी त्याचं ऑफिस कुठे होतं मला निकाल घेतला की अनगत हलवायचे कशासाठी काय नाही मनात आमचे आले आणि काय ऑफिस हलवायचे स्वच्छतेचं केंद्र हलवायचे आणि तालुक्याच्या लोकांनी पुन्हा पुन्हा हेल्पाचे घालायचे ही भूमिका लोकांना फसली नाही. तालुक्याचा जनतेने उठाव केला पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्त करण्याची तयारी लोक प्रतिनिधी करायची असते पण त्याच्याकडे झुकून सुद्धा बघायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्याच्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड या ठिकाणी केली आणि एक भक्त लागले साधा सुद्धा नाही कसा एकदम भक्त भक्त माणसाची निवड या ठिकाणी केली. मग आम्ही मोठ्या वर्षांनी त्यांना विजयी करावं मी तुम्हाला खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे उमेदवार तुमच्या मताच्या पाठीमागे नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची जपणूक करतील. त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो की एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 7 वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढवल्या 7 वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढवल्या आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले असल्यामुळे आणि नंतर सोडून जातात. एक उदाहरण सांगतो 1980 साली आणि 80 सालची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये माझ्या सल्ल्यानी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर 58 लोक निवडून आले. मी 58चा प्रतिनिधी झालो, विरोधी पक्षनेता झालो. एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आलो. मुख्यमंत्री अंतुले साहेब होते, त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58 पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षामध्ये आणि मी एकदम 6 लोकांचा नेता राहिलो. मग ते अडचणीची अवस्था नेते फस गेलं, विरोधी पक्ष नेते फस गेले. आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही, दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानन कोपरा त्या ठिकाणी गेलो. त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्याविरुद्ध नव्या फेरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या 58 लोकांच्यापैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या देवजांनी 7 दिवे म्हणतात त्यांचं काय करायचं, त्यांचं काय करायचं, त्यांचं काम जे कोणी असतील सख्खे भाऊ असतील आणखीन कोणी असतील एकदा रस्ता चुकला की गजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं फाडायचं नाही, जेवढा फाडायचं पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे. सगळ्याचा नाश करायचा आजारे पंजाबमधनं अनिल सावंत होते. अनिल सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो. त्यांनाही मोठ्या मोठ्यांची विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो. इतके तास तुम्ही थांबलात, आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा
जो काही गुन्हार असेल तो गुन्हा खेळण्याची संधी किंवा सगळ्यांना मिळेल ही खात्री या ठिकाणी करतो आणि आश्चर्य आहे.